या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। राज ठाकरे किती बोलले तरी ते शरद पवार बनू शकत नाही, कारण शरद पवार बनणं इतकं सोपं नसतं। तळागाळातल्या लोकांचे प्रश्न समजल्यानंतर ते सातत्याने 50-55 वर्ष काम केल्यानंतर त्या अनुभवातनं ते शिकलेले, त्यामुळे राज ठाकरे तर लोकांमध्ये फिरले असते, त्यांना लोकांचे प्रश्न माहीत असते, तर निश्चितच त्यांनी काहीतरी चांगलं काम करून दाखवलं होतं। त्यांनी जी ब्लूप्रिंट आणली होती, त्या ब्लूप्रिंटचं पुढे काय झालं म्हणजे लोकांना तेच आश्चर्य की तुम्ही एकेकाळी तुम्ही म्हणाला होता की मी ब्लूप्रिंट केलेली आहे आणि त्याच्यातनं मी चांगल्या प्रकारे काम लोकांसाठी कसं करायचं, विकास कसा करायचा हे दाखवून दिली। त्यांनी जर या 5 वर्षात 10 वर्षात दाखवून दिलं असतं तर लोकांचा त्यांच्या विश्वासच नसता, परंतु आता त्यांनी ब्लूप्रिंट बाजूला ठेवून दिली आहे आणि ते भगवा वस्त्र धारण करून ते याला निघाले होते, कुठेतरी अयोध्येला, तिथे त्यांना रोखण्यात आलं। कारण का रोखलं, मला राज ठाकरेंविषयी प्रचंड आदर बाळगून ते बोलले, ते एक चांगले वक्ता आहेत, खूप चांगलं बोलतात, त्यांना काहीतरी चांगले काम करायची तळमळ पण आहे, परंतु ते आता भरकटलेले, म्हणजे त्यांनी जे लोकांना सांगितलं होतं ते नाशिकला सुद्धा ते करू शकलेले नाही। केलं असतं तर निश्चितच त्यांनी, पण टीका करणं खूप सोपं असतं। आज शरद पवारांवरती टीका केली की लगेच माणूस मोठा होऊन जातो, त्याचं नाव येतं, त्यामुळे टीका करण्यापेक्षा त्यांचा कामाचं पहिले शरद पवारांनी काय काम केले याचे 4-5 पुस्तकं वाचा आणि मग असं काही आपल्याला करता येईल का याचे प्रयत्न जर केले तर निश्चितच त्यांना थोडंफार यश येऊ शकेल।